नंदुरबार तालुक्यातील बामडोदी येथील शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील, पाहणी दौरा प्रमुख प्राध्यापक हर्षराज अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निर्माण विभागात प्रशिक्षण घेणाऱ्या 46 विद्यार्थ्यांची नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालय व नंदुरबार नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात शैक्षणिक पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। या शैक्षणिक पाहणी दौऱ्यादरम्यान सुरुवातीला नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थ्यांनी भेट दिली। दरम्यान नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी गोपाळ बनकर यांनी विद्यार्थ्यांना औषध वितरण प्रणाली, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, औषधांमधील त्रुटी, औषधांची साठवणूक, खरेदी आणि बिलिंगची माहिती, अंमली पदार्थांच्या साठवणीसाठी लागणारी विशेष खबरदारी यासोबतच रुग्णालयातील कामकाज, ICU सेंटर, ICCU, इनपेशंट फार्मसी, पॅथॉलॉजी सेंटर, ऑपरेशन थिएटर, आपत्कालीन सेवा ही सर्व प्रक्रिया कशी असते याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली। दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांकडून नंदुरबार नगरपालिकाद्वारे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रात पाहणी करून जलशुद्धीकरण प्रक्रिया कशी असते, त्यामध्ये कोणकोणते पदार्थ रसायन पाण्याच्या शुद्धीकरणासाठी वापरले जातात, पाण्याची साठवणूक तसेच स्वच्छतेनंतर शहरातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी कसे पोहोचवले जाते याबाबत मुलांना जलशुद्धीकरण केंद्राचे सहाय्यक विनोद जाधव यांनी माहिती दिली। एकूणच शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक पाहणी दौऱ्यात नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात आरोग्य व्यवस्थापनात हॉस्पिटल फार्मसीची भूमिकाबद्दल विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी उपलब्ध झाली, तसेच मानवी शरीरात निम्म्याहून अधिक आजार दूषित पाण्याचे सेवन केल्याने होतात, नंदुरबार नगरपालिकेद्वारे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन विद्यार्थ्यांना स्वच्छ पाण्याचे नियोजन कसे करावे याबाबत शैक्षणिक धडे मिळाले। या शैक्षणिक दौऱ्याचे प्रमुख प्राध्यापक हर्षराज अहिरे, प्राध्यापक दिनेश पवार, पूजा देशमुख, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी भाग घेतला होता। शैक्षणिक दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या अध्यक्षा योगिता पाटील, सचिव गणेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले। त्यांच्या पाठिंब्यामुळेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल यशस्वी झाली। प्राचार्य डॉक्टर पी एच पाटील, शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नंदुरबार। आज आम्ही फर्स्ट इयर डी फार्मसीची गव्हर्नमेंट सिव्हिल हॉस्पिटल शासकीय रुग्णालय या ठिकाणी फील्ड विजिट आयोजित केली आहे। आमच्या महाविद्यालयाचा डिप्लोमा इन फार्मसी हा 2 वर्षाचा कोर्स आहे आणि 2 वर्षाच्या कोर्सनंतर विद्यार्थी एकतर मेडिकल स्टोअरमध्ये काम करतात आणि दुसरे त्यांना हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल फार्मसिस्ट म्हणून काम करतात आणि हॉस्पिटल फार्मसी म्हणून काम करताना त्यांना हॉस्पिटलचं ज्ञान यावं, त्यांना पूर्ण फील्ड व्हिजिट त्यांची व्हावी या उद्देशाने आज आम्ही या ठिकाणी गव्हर्नमेंट हॉस्पिटल नंदुरबार, शासकीय रुग्णालय नंदुरबार या ठिकाणी फील्ड व्हिजिट आयोजित केली आहे। आमच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी संपूर्ण माहिती घेतलेली आहे, कोणकोणते हॉस्पिटलमध्ये विभाग असतात, पेशंटची नोंदणी कशी केली जाते, औषधाची कोणत्या प्रकारे कशाप्रकारे स्टोअर वगैरे केलं जातं, कशाप्रकारे त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं आणि याबद्दल आमच्या विद्यार्थ्यांना सविस्तर अगदी फार्मसिस्ट शासकीय रुग्णालय नंदुरबार यांचे श्री गोपाल सरांनी खूप चांगली माहिती दिली। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडी माहिती द्यावी। नमस्कार। आजची फील्ड व्हिजिट होती ती खूपच सुंदर झालेली आहे। या व्हिजिटमध्ये फार्मसीचे जे फर्स्ट इयरचे स्टुडंट आहे त्यांना संपूर्ण हॉस्पिटल दाखवण्यात आलं, त्यातल्या विविध ज्या डिपार्टमेंट्स आहेत त्यांची माहिती देण्यात आली, ते कसं काम करतात, कोणत्या प्रकारे काम करतात, कोणकोणत्या उपाययोजना आपण केलेल्या आहेत त्या आपण सगळं यांना सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर गव्हर्नमेंटकडून कोणत्या सुखसुविधा पेशंट त्याच्या नातेवाईकांना दिले जातात ते दाखवण्यात आलं आहे। बाह्य रुग्ण विभागापासून तर आंतररुग्ण विभागापर्यंत औषधालय, औषध भांडार, आयुष विभागाकडनं अध्यक्ष आणि सचिव आणि माझ्या सगळ्या स्टाफ आणि विद्यार्थ्यांकडनं गव्हर्नमेंट हॉस्पिटल शासकीय रुग्णालय नंदुरबार यांच्या सगळ्या स्टाफचं आणि साहेबांचं मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला व्हिजिट द्यायला परवानगी दिली। थँक्यू।